ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. गेले 58 मोर्चे, लाखोंचे मोर्चे आपण शांततेत पार पडलेले या समाज मराठा समाजाचे राज्याने नाही देशाने नाही तर जगाने पाहिलेले आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपला एक समाज बांधव त्या ठिकाणी अंतरावली सारटी येथे उपोषणास बसलेला आहे. त्याची भूमिका एवढीच आहे की मराठा समाजाला OBC मधून 50% सरसकट आरक्षण देऊन मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. आपण गेले 75 वर्षाचा वनवास या ठिकाणी मराठा समाजाचा आजपर्यंत संपलेला नाही. 42 बांधव त्या ठिकाणी आपले बलिदान दिलेले आहेत. अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जवळे पाटील असतील, अशा कणखर नेतृत्वानं सुद्धा आपला जीव गमावलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आमचा एक मराठा समाजाचा समाज बांधव त्या ठिकाणी जर आपला जीव गमावण्याच्या दृष्टिकोनातून उपोषण करत असेल तर ते कदापि आता मराठा समाज इथून पुढे सहन करणार नाही. मराठा समाजाला सरसकट OBC मधून 50% आता आरक्षण मिळालं पाहिजे ही एकमेव भूमिका या समाजाची आहे. ही एकमेव भूमिका घेत असताना आज गावगाड्यातला तरुण असेल, बांधावर खुरपणारी आमची माता भगिनी असेल, त्या ठिकाणी आज बोलायला लागले की आम्हाला OBC मधून आरक्षण पाहिजे. मला या सरकारला या ठिकाणी जो लाठीचार्ज केला, ज्या काही आमच्या माता भगिनीवर गोळीबार केला, मी त्याचा निषेध करतो. त्याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. दोषी त्या अधिकाऱ्यावर कारवाई करून त्याचं निलंबन केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये 2024 आत मराठा समाजाला सरसकट OBC मधून आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून एक जी आर काढून त्याचा त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये कायदा केला पाहिजे आणि मराठा समाजाला प्रवाहात आणलं पाहिजे. जर असं होत नसेल तर तुम्ही कर्नाटकचा त्या ठिकाणी 17% लिंगायत समाजाने ज्या प्रमाणे भाजपाचे सरकार उलथवून लावले त्याप्रमाणे आपला समाज त्याची 32% आहे, उतरल्याशिवाय राहणार नाही. जालना येथे ज्या लाठीचार्ज हल्ला झाला त्याच्या निषेधार्थच आज आंदोलनाचा आमचा मेन मुद्दा आहे. आणि मराठा समाजाला सरसकट OBC मधून आरक्षण मिळालं पाहिजे. पण आत्तापर्यंत जेवढे आंदोलन झाले ती शांततेच्या माध्यमातून झाले. उद्या मनोज झिरंगे पाटलाला जर काय केसाला जर त्यांच्या धक्का लागला किंवा त्यांना काय झालं तर मराठा समाज ही उद्रेक मराठा समाजाचा दाखवल्याशिवाय सरकारला शांत बसू देणार नाही. एवढंच या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एवढंच हे देतो की 10 तारखेच्या आत मराठा समाजाला योग्य ती न्याय मिळाला पाहिजे. आणि नेता सोलापूर बंदची सुद्धा आम्ही हाक दिल्याशिवाय राहणार नाही.